लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानं राज्यातील 10 आमदार माझ्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी केला. सोमवारी अकोला येथे आयोजित इफ्तार पार्टी नंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. आणि न्याय मिळवायचा असेल त्यांना 288 जागा ह्यातील लढवला तर काँग्रेस रिवाईव्ह होण्याची पॉसिबिलिटी आहे, नाही तर काँग्रेस एनजीओ म्हणूनच उभी राहील अशी परिस्थिती. तीच माया मी असायला बघतोय की सेनेचे खासदार जरी निवडून आले असले सेना सुद्धा कोमामध्ये गेलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये राज ठाकरेंना एक संधी आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. म्हणजे सेनेला 135 जागा मिळणार आणि बीजेपीची आघाडी आणि त्यांचे मित्रपक्ष जे आहेत ते 153 ते लढणार, तेव्हा 153 याच्यामधला जो सेनेचा मतदार आहे त्याला राज ठाकरे व्हेरी इझिली कॅश करू शकतात. माझा ऐकावं असं नाही, मी जी पॉलिटिकल सिच्युएशन आहे ती पॉलिटिकल सिच्युएशन मांडली की ही गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे, याच्यानंतर अपॉर्च्युनिटी येईल असं मला वाटत नाही. शेवटची संधी आहे, शेवटची संधी आहे राज ठाकरेला की 153 मतदारसंघामध्ये सैनिक हे त्यांच्या बाजूने ते खेचू शकतात, किंगमेकर होऊ शकतात. भारताने आणखी एक प्रश्न होता, युपीमध्ये अखिलेश आणि मायावती एकत्र येऊ शकतात, महाराष्ट्रात प्राऊड कुलर दोनच नेते एक राज ठाकरे आणि दुसरे तुम्ही आहे, दोघांचं दुःख सारखंच आहे की मता गर्दीचं मतामध्ये रूपांतरण होते. आमचं मतांतर झालं, सक्सेस नाही, 40 लाख मतं आम्ही सरळ घेतली. फॅक्टर आमच्यामधला असणारा कदाचित मुस्लिम फॅक्टर हा जर आमच्या बरोबर राहिला असता ते 1-4 झाले असते. म्हणजे त्यांच्याकडे वनवा असतो तसा आमच्याकडे वनवा नाही. वैचारिक मतभेद दूर म्हणून राज ठाकरे तुम्ही सोबत येऊ शकता का? पुढच्या राज ठाकरे बरोबर जाण्यापेक्षा बीजेपी बरोबर का नाही जायचं? मतभेद आहेत ना, सत्तेसाठी वेगळं या हे आमच्याकडे राजकारण आहे. प्रिन्सिपल राजकारण या देशामध्ये चाललं पाहिजे, त्या प्रिन्सिपल राजकारणाचे आम्ही घोष करते आहोत आणि ते आम्ही करतो. सोलापूरला जर लढत